दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी हाती येते. एक व्हायरल व्हिडिओ बाबतची ही बातमी आहे. एका चिमुकल्याला दुचाकीवर एकटं सोडणं महागात पडलंय. 2 डिसेंबरचा हा व्हिडिओ आहे. साईड स्टँडला लावलेल्या एका बाईकवर या बाळाला ठेवलं होतं. मुलगा गाडीवर एकटाच होता, मात्र अचानक स्टँड निसटला आणि बाळ रस्त्यावर पडलं. नेमकं त्याच वेळी मागून ट्रक येत होता आणि ट्रकची 3 ते 4 चाकं या बाळाच्या अंगावरून गेले. या धक्कादायक घटनेमध्ये बाळाचा मृत्यू झालाय. हा सगळा प्रकार रस्त्यावरच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झालाय. जर तुम्ही सुद्धा तुमच्या चिमुकल्यांना गाडीवर घेऊन जात असाल आणि अशा पद्धतीनं रस्त्याच्या कडेला जर गाडी थांबवून त्यावर बसवत असाल तर निश्चित लक्ष ठेवा, सावधानता बाळगा. कारण एका चिमुकल्याला अशा पद्धतीनं दुचाकीवर एकटं सोडणं महागात पडलंय. एक व्हायरल व्हिडिओ सध्या समोर येतोय. एक बाईक साईड स्टँडला लावली होती आणि त्यावर या बाळाला ठेवलं होतं. मुलगा गाडीवर एकटाच होता आणि अचानक गाडीचा स्टँड निसटला, ज्यामुळे बाळ रस्त्यावर पडलं आणि त्याच्या अंगावरून ट्रकची चाकं गेली, ज्यामुळे बाळाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय. रस्त्यावरच्या सीसीटीव्हीमध्ये ही सगळी चित्रित झालेली दृश्य आहेत. एकट्या लहान बाळाला बाईकवर सोडणं किती महागात पडलंय हे या दृश्यांमधून आपण पाहू शकतो. बाईकचा स्टँड निसटला आणि नेमकं त्याच वेळेला बाळ रस्त्यावर पडल्यानंतर मागून ट्रक जात होता, ज्याची चाकं या बाळाच्या अंगावर गेली आणि जागीच या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या सगळ्या संदर्भात अधिक तपशील घेऊया. आपले प्रतिनिधी चेतन कोळस हे सध्या आपल्या संपर्कात आहेत. चेतन, ही विचलित करणारी खरं तर दृश्य आहेत, या संदर्भात आणखी काय तपशील आहे? हा व्हिडिओ 2 डिसेंबरचा दुपारी 3:30 आहे. हा मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि हा व्हिडिओ व्हायरल होण्याचं एकच कारण की शॉपिंगला जाताना कोणी आपल्या मुलांना एकटं गाडीवर सोडू नये, अशी घटना घडू शकते. हा मुलगा एकटा बाईकवर होता, इथे जे घरचे आहे हे शॉपिंगसाठी गेले होते, पण गाडीचा जो स्टँड आहे तो सरकला आणि तो मुलगा रस्त्यावर पडला आणि मागून येणाऱ्या जोरदार ट्रक खाली चका खाली आलेले बिचारा दुर्दैवी अंत आलेलं आहे. त्यामुळे या घटने एकच येते का लहान मुलांची आपण काळजी घेणे किती गरजेचं आहे आणि त्याला एकटं सोडू नये शॉपिंग जाताना. धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. एकंदरीत ही विचलित करणारी दृश्य आहेत आणि यावरून तरी सगळ्या पालकांनी सावध होणं अतिशय आवश्यक आहे. कारण तुम्ही सुद्धा जर बाजारात अशा पद्धतीनं तुमच्या चिमुकल्यांना घेऊन जात असाल तर बाईकवर किंवा गाडीवर एकटं सोडणं शक्य